देखणा राजबिंडा आणि आधुनिक असा हिरो मराठीने खऱ्या अर्थाने पाहिला तो रवींद्र महाजनीच्या रूपात पाहिल्या क्षणी प्रेमात पडावं असं हे व्यक्तिमत्व डौल देहभोली हे सगळंच आकर्षक आणि अभिनयही चांगला म्हणावा असाच त्याच्यानंतर त्याचा तेवढाच देखणा मुलगा कश्मीर पडद्यावरती दिसू लागला रवींद्र महाजनीचा मुलगा शोभावा असाच तोही कसलं भारी आणि सुखी कुटुंब आहे रवी महाजनी आता कृतार्थ आयुष्य जगत असतील असं वाटून गेलं काल रात्री अपरात्री कळालं की रवींद्र महाजनी गेले दोन तीन दिवसापूर्वीच गेले होते पण आज वास आल्यामुळं शेजाऱ्यांना ते समजलं तेव्हा हेही समजलं की तळेगाव जवळच्या आंबी नावाच्या गावात भाड्यानं छोटाशा फ्लॅट घेऊन तिथं एक ते एकटेच राहत होते एकटे म्हणजे किती एकटे असावेत तीन दिवस त्यांना कोणी फोन केला नसेल भेटायला कुणी आलं नसेल का कुणाजवळच्या मित्रमैत्रिणीला आठवण देखील आली नसेल पलंगाला खिळून असलेली बायको फोन करणार नव्हती मुलगा व्यस्त असल्यामुळे कदाचित नेमका या दोन दिवसात संपर्क झाला नसेलही पण बाकी कुणीच असू नये प्रसिद्धी पैसा पद प्रतिष्ठा हा सारा भूल भूलै्या नशा आहे त्या नशेत आपण सगळं विसरतो ती नशा उतरते तेव्हा अवतीभोवती कोणीच नसतं थार एकटे असतो आपण म्हणून रोचा चौकटीतून आणि कुटुंब कल्याणाच्या एकमेव प्रकल्पातूनही जरा बाहेर बघा रक्ताच्या नात्या इतकीच बाहेरची माणसंही महत्वाची असतात गोड असतात माणसांशी बोला त्यांच्यावर आकारण प्रेम करा अडल्या नडलेल्यांना शक्य असेल तर मदत करा उगाच भांडणं काढू नका काढला तरी ती मनात ठेवू नका नाहक कोणाचा द्वेष करू नका फोकाच्या युगोपायी माणसं तोडू नका आपला गोतावळा तयार करा आणि माणसांसोबत राहा माणसात रहा, रहा। अभिनेता रवी महाजनीचं हे असं जाणं खूप त्रास देणारं आहे पुलं म्हणतात ना तसं गंधर्व शापितच असायला हवेत का अभिनेते रवींद्र महाजनी यांना माझं सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली